श्रीरामपूर शहरात एका व्यक्ती सोबत 5 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील मोठ्या पदावर असणाऱ्या 47 वर्षीय तरुण कोरोना बाधित आढळला होता. त्यांच्या कुटुंबासह 17 जणांच्या घशाचे स्राव नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविल्यानंतर याबाबत आरोग्य विभागाकडून आज सकाळी माहिती मिळाली. कुटुंबातील 4 जण व त्यांचा एक सहकारी असे 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह व बाकी 6 अहवाल नेगेटिव्ह आले असून अद्याप 6 अहवाल येणे बाकी आहेत. पॉझिटिव्ह रिपोर्टच्या संख्येने प्रशासनाला हादरा दिला. वाढत्या रुग्णांच्या संख्येने ग्रामीण परिसरासह श्रीरामपूर शहरात प्रचंड प्रमाणात नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले असून गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गाव पूर्णपणे सील करण्यात येऊ शकते. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करीत असून सॅनिटायझर व मास्कचा नियमितपणे वापर करण्याबाबत नागरिकांनी दखल घेणे गरजेचे आहे. श्रीरामपूर शहरात ही सर्वात मोठी घटना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नागरिकांसमोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी आपापल्या घरात राहून सोशल डिस्टन्स पाळत स्वच्छता राखण्याचे आवाहन श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा अधिक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसंत जमधडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांनी केले आहे. 8 दिवसापासून श्रीरामपूर शहरामध्ये 11 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि एवढ्या 2 दिवसामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांचे 23 स्वॅब आम्ही श्रीरामपूरमध्ये घेतले होते. त्या 23 मधला 10 रिपोर्ट आलेला आहे. 10 5 निगेटिव्ह आहेत आणि 5 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व तालुक्यातील जनतेमधला आरोग्य खात्यातर्फे आणि सर्व प्रशासनातर्फे असं आवाहन आहे की सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, वारंवार साबणाने हात धुवावे आणि इतर ज्या प्रशासनाच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे वागावे. महाराष्ट्र माझा टाइम्स करिता वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर.